गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या जयघोषाने दुमदुमली पणजनगरी. अकोट तालुक्यातील ग्राम पणजेतील श्री संत गाडगेबाबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निष्काम कर्मयोगी व स्वच्छतेचे प्रसारक श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त गावकरी मंडळी पणज यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक 16 ते 23 डिसेंबर 2019 पर्यंत पणज येथील सर्वत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हरिभक्त पारायण श्री पांडुरंग महाराज लाजूरकर यांच्या मधुर वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान गोपाल महाराज मोडोकार, विठ्ठल महाराज तेल्हारकर, आनंद महाराज दुगाने, सुभाष महाराज काळे, गोपाल महाराज अंबळकर, श्रीकृष्ण महाराज मुळे, पांडुरंग महाराज लाजूरकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवात दररोज सकाळी काकडा ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, पसायदान, प्रवचन, हरिपाठ यांसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्याचबरोबर सोमवार दिनांक 23 डिसेंबरला ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाच्या सांगता दिनी सर्वप्रथम सकाळी 9 वाजता श्री संत गाडगे महाराज यांच्या मंदिरापासून ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाची व श्री संत गाडगेबाबा यांच्या पालखीची गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गाडगेबाबा गोपालाच्या जयघोषाने व टाळ मृदुंगाच्या गजरात पणज नगरीतून मुख्य मिरवणूक मार्गाने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज महिला व पुरुष सांप्रदायिक भजन मंडळ, श्रीराम मंदिर पणज, भाविक भक्त, समस्त गावकरी मंडळी पणज यांची उपस्थिती होती. तसेच बाहेर गावावरून भाविक भक्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर पांडुरंग महाराज लाजूरकर यांचे सुंदर काल्याचे कीर्तन पार पडले व लगेच हजारो भाविकांनी श्री संत गाडगेबाबा यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव कार्यक्रमात समस्त गावकरी मंडळी पणज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संजय गावडी, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पणज, अकोट.